आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोजित मुलींच्या कबड्डी संघास किट वाटप, खेळाडूंचा सत्कार, साई डीजेच्या वतीनं राबवण्यात आला उपक्रम. हातकलंगले तालुक्यातील कोरोची येथे साई डीजेच्या वतीनं मुलींच्या कबड्डी संघास किट वाटप करण्यात आलं. यावेळी गुणवंत खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. कोरोची येथील नवयुग क्रीडा मंडळाच्या मुलींचा कबड्डी संघ सध्या राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करत गावचा नावलौकिक वाढवत आहे. या संघाच्या कामगिरीने खुश होत येथील साई डीजेच्या अविनाश कोरवी यांच्या वतीनं या संघातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक खेळाडूंना यावेळी प्राध्यापक रवींद्र पडवळे आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन पवळे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. याच समारंभात कुमारी ऋतुजा अवगडे हिने राष्ट्रीय पातळीवर तर निकिता जाधव हिने राज्य पातळीवर यश संपादन केल्याने तसेच कोच ऋषिकेश लोहार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सनी तोरसकर, अनिकेत पिल्ले, अमृत तोरसकर, अमर बोगल, अक्षय निकम, सोमनाथ कोरवी, रवी कोरवी, तेजस कोरवी, निलेश पाटील, अरुण शेट्टी यांच्यासह आर सी बॉईज ग्रुप, साई डीजे ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. क्रीडा मंडळाच्या वतीनं बरेच वर्ष कोरोची नगरीमध्ये कबड्डी या खेळाचे चांगल्या पद्धतीची सुरुवात ही झालेली आहे आणि या ग्राउंडवरती महिलांचा देखील मुलींचा संघ देखील चांगल्या पद्धतीनं तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि ऋतुजा अवगडे ही विद्यार्थिनी आमच्या कोरोचीची विद्यार्थिनी खेळाडू महाराष्ट्राचं 14 वर्षाखालील महिलांच्या कबड्डी खेळाचं